वीडियो सुरू होण्याच्या आधी आपण रिशाळवाडी या घटनेमध्ये जे लोक मृत्युमुखी पडलेत त्या लोकांना आपल्या चॅनलकडून श्रद्धांजली। राम राम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय। स्वागत आहे तुमचं तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तसेच मित्रांनो, फार गरमी आहे इकडे। काहींना प्रश्न पडतो की दुबईला कसं यायचं। दुबईला यायला दोन मार्ग आहेत, एक तर विमानातून येऊ शकता हवाई जहाज, आणि दुसरा आहे तो समुद्री मार्ग शिप क्रूज। याच्यातून या दोन मार्गातून तुम्ही दुबईला येऊ शकता। तसेच जर तुम्ही इथे नोकरी करण्यासाठी येत असाल तर तुम्हाला कंपनीकडूनच व्हिसा भेटला जातो, व्हिजिट व्हिसा असतो। त्या व्हिजिट व्हिसावरती तुम्ही लोक दुबईला येऊ शकता। आणि कंपनीकडून जर आला असाल तर तुम्हाला फार काय पैसे खिशात ठेवण्याची गरज नाही। आपल्याला भारतामधून जी तिकीट काढावी लागेल, आणि जर कंपनीने प्रोव्हाइड केली असेल तर ते तिकीटचे पैसे आपले वाचतील। आणि जर तिकीट नाहीच दिली तर मग आपल्याला थोडेफार पैसे खर्चासाठी घेऊन येऊ शकता ट्रॅव्हलिंग पुरते, अन्यथा कंपनीकडून तुम्ही ॲडव्हान्सही घेऊ शकता, कंपनी ॲडव्हान्स देते। तर राहिले हे दोन मार्ग आहे, या दोन मार्गे तुम्ही दुबईला येऊ शकता, ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट राहिली, त्यांच्याकडे भरपूर असे बक्कळ पैसा आहे, लखपती करोडपती, त्यांचा तर टूर चालूच असतो। म्हणजे फिरण्यासाठी ती लोक येतात, हॉटेलमध्ये राहतात, इथे समुद्र किनाऱ्यावरती फिरतील, मॉल्स वगैरे फिरतात, मौज मजा मस्ती करतात, आणि आपलं त्यांचा एक आठवडा 5 दिवस 7 दिवसाचा प्लॅनिंग असतो, तो करून ते लोक निघून जातात। आणि दुसरे आहे ते नोकर वर्ग, नोकरी करणारे, तर ते दुसरे आपण आहोत जे नोकरी करण्यासाठी इकडे येऊ शकतो। आलात तर निश्चित आयुष्य सुधारेल, ही गोष्ट खरी आहे। पण एक सांगतो, जी लोक फिरायला येत असतील त्या लोकांनी जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या महिन्यात तर बिलकुल येऊ नका। आता हा जुलै महिन्यातला व्हिडिओ मध्ये दिसत असेल, हा मलाही पुष्कळ येतोय, आणि मी बसलेलो आहे गॅलरीत ओपन स्पेस मध्ये, तरी घाम येतोय। हे 3 महिने शक्यतो तुम्ही 3-4 महिने यायचे दुबईला टाळलं तर फार बरं होईल, कारण भरपूर गर्मी पण तेवढीच, आणि उष्मा म्हणतोय आपण ह्युमिडिटी ती सुद्धा भरपूर आहे वातावरणात। फिरायचं झालं तर तुम्हाला तुम्ही येऊ शकता डिसेंबरच्या नंतर, जानेवारी वगैरे या टायमामध्ये आला तर इथे मस्त व्यवस्थित थंड गारवा असतो, काही प्रॉब्लेम येत नाही फिरायला। तुम्ही व्यवस्थित फिरू शकता, व्यवस्थित सर्व ठिकाणं बघू शकता, त्याचा आनंद घेऊ शकता। आणि दुबईला फिरण्यासारखी ठिकाणं पुष्कळ आहेत, जी फिरल्यानंतर तुम्हाला एक वेगळाच मनमोहक आनंद देऊन जाते। आणि मी तर म्हणेल, जर तुम्ही नोकरीसाठी येत असाल ना तर फार उत्तम, फार उत्तम। ह्यासाठी म्हणेल, 2 पैसे कमवू शकता, दुबई फिरूही शकता, आणि तुमचा एन्जॉयमेंट होईल, अर्निंगही होईल, दोन्ही गोष्टी तुम्हाला साध्य करता येतील। ज्यावेळी कंपनीकडून येतात ना त्यावेळी तुम्हाला काही चिंता करण्याची गरज नसते, तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात, राहणं खाणं आपलं फ्लाइंग तिकीट्स वगैरे। तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे काय काय कंपनीकडून प्रोव्हाइड होतं आपल्या पगारामध्ये। ते फिरण्यासारखी पण पुष्कळ अशी ठिकाणं आहेत, ती सुद्धा मी सांगेल तुम्हाला एका व्हिडिओमध्ये। पण सध्या बहुतेकांना एक प्रश्न पडला होता की दुबईला कशा प्रकारे जायचं, किती पैसे लागतात। तर माझ्या मते तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर भेटलं असेल। दुबईला यायला 2 मार्ग आहेत, विमान मार्गे आणि समुद्री मार्गे, हे 2 मार्ग आहेत। आणि त्यातच जर तुम्ही कंपनीकडून नोकरीसाठी येत असाल तर ते कंपनीवरती डिपेंड आहे, पण कंपनी मोस्ट ऑफ तुम्हाला एअर तिकीटच प्रोव्हाइड करते, तर तुम्ही हवाई मार्गेच येऊ शकता। तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं भेटली असतील। पैसे किती लागतात म्हणतात, तर पैसे किती लागतात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। काही पैसे तुम्हाला या नोकरी जर नोकरीसाठी येत असाल तर काही एक पैसा आणायची गरज नाही आहे। इथे तुम्हाला एअर तिकीट काढल्यानंतर तुम्ही जेव्हा इथे उतरता तेव्हा कंपनीची गाडी येते, गाडी तुम्हाला कंपनीत घेऊन जाते, आणि खर्चासाठी काय तुम्हाला ॲडव्हान्स लागणार असेल तर तुम्ही ते ॲडव्हान्स कंपनीकडून घेऊ शकता, आणि नेक्स्ट मंथ तुमचा पगार येणारच आहे, त्यामुळे तुमची ती रोलिंग कंटिन्युअसली चालू राहते। पाहू शकता तुम्ही पूर्ण शर्ट भिजलेला आहे असो। तर मित्रांनो, तुम्हाला तसंच मागच्या व्हिडिओत सुद्धा मी सांगितलेलं की ॲब्रॉड टाइम या साप्ताहिक मध्ये ॲडव्हर्टिजमेंट देतात दुबईच्या कुठली नोकरी आहे। तर मित्रांनो, एक सांगतो तुम्हाला, कन्सल्टन्सी निवडताना ही आपली तुमची प्रत्येकाची जिम्मेदारी असते। मी तर तुम्हाला फक्त एक मार्ग सांगितलेला आहे, कन्सल्टन्सी जर निवडाल तर ती व्यवस्थित निवडा, तिची नीट पडताळणी घ्या, किती खात्रीशीर आहे, खात्री लायक आहे, हे सुद्धा तपासून पहा। त्या कन्सल्टन्सीकडून येऊ शकता। तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।